सातारा जिल्हा परिषद मधील आरोग्य अधिकाऱ्यांनी भोळे येथील उपकेंद्रातील तळीरामांचा अड्डा बाबत तातडीने सखोल चौकशी करावी आणि दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी. यापूर्वी 1,72,000 रुपयाची नवीन इमारत बांधण्यात आली. त्या इमारतीचे उद्घाटन 3 वर्षे पूर्ण झाली. फक्त मोकळ्याची इमारतीचे उद्घाटन करण्यात आले, परंतु तेथे आरोग्य विभागातील एकही कर्मचारी वर्ग उपस्थित नाही. लॉकडाऊन काळांमध्ये कोविड सेंटर प्रशासनाने सुरू केले होते. नंतर कोरोनाबाधित संख्या कमी झाली की तो दवाखाना, मोकळी इमारत, तळीरामांचा अड्डा बनला आहे. यामुळे आंधळ दळतं कुत्रं पीठ खाते अशी अवस्था झाली आहे. ग्रामस्थ संतप्त झाले असून उपकेंद्रांमध्ये डॉक्टर सह कर्मचारी नेमणूक करावी, म्हणजे ग्रामस्थांना उपचार प्रसूतीगृहासाठी उपयोगी पडेल. अन्यथा या उपकेंद्रावरील विश्वास उडून जाईल. नाहीतर उपकेंद्राचा बोर्ड काढून तळीरामांचा अड्डा असा बोर्ड शासनाने लावा, म्हणजे दिशाभूल होणार नाही. याचा स्पेशल रिपोर्ट JK News चे पत्रकार दिलीप वाघमारे यांनी घेतला आहे.